समिति की वीडियो कॉन्फ्रेंसिंग के जरिए स्थायी समिति की वीडियो कॉन्फ्रेंसिंग के जरिए सभा का आयोजन किया गया था जिसकी जानकारी आयोजित पत्र परिषद के दौरान स्थायी समिति अध्यक्ष प्रकाश भोयर द्वारा दी गई है स्थायी समिति अध्यक्ष प्रकाश भोयर द्वारा पत्र परिषद का आयोजन किया गया था पत्र परिषद के दौरान स्थायी समिति के बैठक में जिन मुद्दों पर चर्चा की गई साथ ही कुछ कार्यों को मंजूरी दी गई है उस संदर्भ में जानकारी साझा की गई जिसमें समाज विकास विभाग अंतर्गत महिला व बाल समिति के माध्यम गरीब जरूरतमंद आय महिलाओं को महिला व बाल कल्याण समिति की शर्तों के अनुसार सिलाई मशीन का वितरण किया जाना है जिसमें 213 पात्र लाभार्थियों को ग्यारह हजार पाँच सौ रूपए की निधि सिलाई मशीन के लिए दी गई है स्थायी समिति की मीटिंग आमचे बरेच विषय जे टेंडर्स होते आणि प्रशासकीय मान्य होतात ते संपूर्ण विषय मंजूर करण्यात आले नगरसेवकांचे कामं जे होते ते कामं लवकरात लवकर व्हावे याकरता त्याचप्रमाणे शिलाई मशीन वाटप करता ज्या गरीब व हो निरा निराश्रित महिला असतात ज्या विधवा असतात त्यांना प्रत्येक नगरसेवकाच्या माध्यमातून दोन शिलाई मशीन्स आम्ही देण्याचा प्रयत्न करतो आणि त्या त्यांना एक ते सर्टिफिकेटही त्या शिलाई मशीनचं लागतं आणि विधवा असेल तर ते सर्टिफिकेटसुद्धा लागतं प्रति पतिमरण पावल्याचं या सर्व गोष्टी घेतल्यानंतर जवळपास ते दोनशे तेरा लोकांना आम्ही त्या शिलाई व मशीन वाटप करण्याचा आज मंजुरी दिली ते शिलाई मशीन त्यांनी अकरा हजार पाचशे रुपयापर्यंत घेण्यात यावी आणि ते बिल त्यांनी सादर केल्यानंतर इथून त्यांना ते, ते पैसे देण्यात येतील त्याचप्रमाणे टँकरला जी पी एस लावण्यासंबंधीचा एक विषय मंजूर आम्ही केला मंजूर तो यह करता के कि टैंकर जो आम चा इसी के साथ शहर के जो परिसर में जलापूर्ति टैंकर से की जा रही है उन टैंकर को जीपीआरएस प्रणाली से संचालित किया जा रहा है उस संदर्भ में पाम टेक्नोलॉजीज प्राइवेट लिमिटेड की निविदा को मंजूरी दी गई है बरात वर्षा भर आता स्टैंडिंग कमिटी का शेवट से दिवस संपे कारण चार मार्च लर्वस नगर सेवक कार्या समाप्ति हो त्यामुळे आता सध्यापर्यंत आपण त्याचा पूर्ण हिशोब नागपूर कॉर्पोरेशनचा एकतीस जानेवारीपर्यंतचा काहींचा आता चौदा तारखेपर्यंतचा हिशोब पूर्ण घेतलेला आहे आपण ए डी टी पी हे डिपार्टमेंट असं आहे ए डी टी पीमध्ये आम्ही टार्गेट जेव्हा आम्ही बजेट तयार करत होतो तेव्हा कोरोनाचा काळ मोठ्या प्रमाणात प्रभावी होता एकतीस मार्चानंतर मोठ्या प्रमाणात करोनाचं सेकंड लाटीचं संकट आपल्यावर आलं होतं तेव्हा आम्ही टार्गेट फार कमी ठेवलं होतं आणि ते टार्गेट फक्त चौऱ्याऐंशी करोड रुपयाचं होतं पण आजची परिस्थिती आता आहे आतापर्यंत ए डी टी पीच्या माध्यमातून दोनशे पाच करोड रुपये आतापर्यंत आपल्या नागपूर कॉर्पोरेशनमध्ये आलेले आहेत त्यामुळे यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात आपण एकशे वीस कोटी रुपये जास्त आपल्या कॉर्पोरेशनमध्ये आलेले आहे त्याचप्रमाणे इसी के साथ प्रकाश भोयर द्वारा अन्य विषयों की जानकारी भी पत्र परिषद के दौरान साझा की गई कैमरा पर्सन राजकुमार मोड़ के साथ क्षितिजा देशमुख बीसीएन न्यूज नागपुर